अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले। ओबीसीची जाती आधारित जनगणना करण्यात यावी, 3 काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे, ईव्हीएम मशीनसोबत जोडलेल्या पेपर ट्रेल मशीनमधून निघणाऱ्या चिठ्ठ्यांची 100% मोजणी करण्यात यावी किंवा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांच्या समर्थनार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले असून या मागण्यांचे निवेदन निवासी तहसीलदार कुंभार यांना देण्यात आले। शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा राजे श्री शाहू महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे आझादी झुटी है, देश की जनता भूखी है। शेतकऱ्याच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, शेतकऱ्याच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात। शेतकऱ्याचा जागा हो, काळे कृषी कायदे रद्द करा, 3 कृषी काळे कायदे रद्द करा, ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ओबीसी दादा जागा हो, या देशाचा राजा हो, अरे ओबीसी दादा जागा हो, या देशाचा राजा हो। ये आजादी झुटी है, देश की जनता भूखी है। ये आजादी झुटी है, देश की जनता भूखी है। कार्यालयामध्ये पिंपळच झाडत तिथे या तुम्ही। अरे तर अडत नव्हत, अरे वर्ग मोर्चा च्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणे या विरोधात, तसेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यंत्राच्या विरोधात खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करण्यासाठी, तसेच जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना कायदे योजना लागू करण्यासाठी या संदर्भात आज जामनेर तहसील या ठिकाणी राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा या मार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे। आज सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की भारतामध्ये गणतंत्र व्यवस्था आहे आणि गणतंत्र व्यवस्थेमध्ये गणतंत्र व्यवस्थेचा जो प्राण असतो तो प्रतिनिधित्व असतो। 1871 पासून आमच्या देशामध्ये जातनिहाय जनगणना केली जाते आहे। 1871 पासून तर 1931 पर्यंत आमच्या देशामध्ये जातीच्या आधारावर जनगणना करण्यात आली आणि 1871 ते 1931 या टायमिंगमधला जर आम्ही ओबीसी लोकांचं जर प्रमाण पाहिलं तर ओबीसी लोकांचं प्रमाण
आमच्या देशामध्ये 1931 जनगणनेनुसार 52% आहे. जो ओबीसी त्या ओबीसीमध्ये 3743 जाती येतात आणि आज आमच्या देशातला बहुसंख्य जो मोठा भाग आहे खऱ्या अर्थानं तो या देशाचा शासनकर्ती तो जमात बनायला पाहिजे होता. पण 1931 जनगणनेनुसार जर आमच्या देशामध्ये ओबीसीचं प्रमाण 52% आहे त्या टायमाला पाकिस्तान हा भारतामध्ये होता. पण पाकिस्तानची पाडणी झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर जर खऱ्या अर्थानं आमच्या देशामध्ये जर ओबीसीचं प्रमाण झालं तर ओबीसीचं प्रमाण आमच्या देशामध्ये 65% वरती जाईल. आणि 65% वरती जर ओबीसीचं प्रमाण जाईल तर खऱ्या अर्थानं शासन आणि प्रशासनामध्ये ओबीसी लोकांना संख्येच्या अनुपात प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. पण स्वातंत्र्याच्या 74 वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आमच्या देशामध्ये ओबीसी लोकांचे हक्क अधिकार मारले जात आहेत. ओबीसी लोकांची जातनिहाय जनगणना केली जात नाही. मग या संदर्भामध्ये विविध राज्यामध्ये देशामध्ये विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून यावर वेळोवेळी आंदोलन करण्यात आले, मोर्चा करण्यात आला. पण या संदर्भात ओबीसीची आमच्या देशामध्ये आजपर्यंत जातनिहाय जनगणना झाली नाही. 2014 नरेंद्र मोदीचं सरकार ज्यावेळेस सत्तेमध्ये आलं नरेंद्र मोदीने स्वतःला ओबीसी घोषित केलं. आणि नरेंद्र मोदी स्वतःला ज्यावेळेस ओबीसी घोषित केलं पण ओबीसी लोकांचा जनगणनेचा ज्यावेळेस मुद्दा आला तर नरेंद्र मोदी साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट करून दिलं की आम्ही ओबीसी लोकांची जातनिहाय जनगणना करू शकत नाही. त्यानंतर 2018 राजनाथ सिंग यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की 2019 जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही ओबीसी लोकांचं या देशामध्ये जातनिहाय जनगणना करू. मग 2018 राजनाथ सिंगांनी जे स्टेटमेंट दिलेलं होतं 2019 नरेंद्र मोदीचं सरकार भारतात आलं 2021 ओबीसीची जातनिहाय जनगणना आमच्या देशात व्हायला पाहिजे. पण आताही त्यांनी सुप्रीम कोर्टात लिहून दिलेलं आहे की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू शकत नाही. आज आमच्या देशातला सर्वात मोठा जर भाग म्हटला जाईल तर तो ओबीसी आहे. पण ओबीसी आमच्या देशामध्ये झोपलेला आहे. जे काही लोक थोडेफार जागृत आहे ते लोक रस्त्यावरून आंदोलन करतायत, मोर्चा काढतायत आणि आपली लढाई लढण्याचं काम करत आहेत. पण या ओबीसी लोकांमध्ये जागृती व्हावी या अनुषंगाने राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जे चरणबद्ध आंदोलन आम्ही चालवत आहेत तर त्या चरणबद्ध आंदोलनाचा हा 3रा टप्पा आहे. आणि येणारा जो टप्पा आहे 10 डिसेंबरला आम्ही संपूर्ण भारत बंद करणार आहे. ओबीसी लोकांच्या संदर्भामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संसदेमध्ये 26 मिनिटाचं भाषण दिलं होतं आणि गोपीनाथ मुंडे साहेब संसदेमध्ये म्हणाले होते की या देशामध्ये नद्यांची गिनती होते, पर्वतांची गिनती होते, दगडांची होते, जनावरांची होते, गदड्यांची होते, एवढीच काय हिजड्यांची होते. पण ह्या देशामध्ये पिछडांची जातनिहाय जनगणना होत नाही. सांगावं असं लागेल की ह्या देशातले हिजडे जागृत आहे पण या देशातले पिछडे जागृत नाही. मग खऱ्या अर्थानं या देशातले जर पिछडे जागृत झाले तर भारताचं संविधान असं सांगतं की संख्येच्या अनुपात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग ओबीसी लोकांचं प्रमाण जर 60% आमच्या देशामध्ये जर जाईल तर या देशाचा प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री हा ओबीसी बनेल. या देशाचा प्रधानमंत्री हा शेतकरी बनेल. आणि शासन आणि प्रशासनामध्ये 60% या लोकांना हिस्सेदारी मिळेल. कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे भारताचं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये संविधानात त्यांनी प्रावधान करून दिलेलं आहे की संख्याच्या अनुपात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून या ओबीसीच्या मुद्द्याला घेऊन आम्ही जे चरणबद्ध आंदोलन चालवत आहेत ते येणाऱ्या 10 डिसेंबरला जर या देशामध्ये इथल्या केंद्राच्या सरकारने जर ओबीसीची जातनिहाय जनगणनेला सुरुवात नाही केली तर येणाऱ्या 10 डिसेंबरला आम्ही संपूर्ण भारत बंदची तयारी आपल्या देशात करत आहोत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आमचा जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधान जर आमचा देश असेल तर खऱ्या अर्थानं ज्या ह्या देशाचा जो शेतकरी आहे ह्या देशाच्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये संसदेमध्ये जे 3 काळे कायदे केल्यानंतर लाखोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले. मागच्या वर्षी 26 नोव्हेंबरला लाखो शेतकरी
दिल्ली येथे यांनी इथे आंदोलनाला सुरुवात केली आणि दिल्ली येथे या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली आता त्या आंदोलनाला एक वर्ष होत आहे. एक वर्ष होत असताना सुद्धा केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने त्या तीन काळे कायद्याच्या संदर्भात मागे घेण्याच्या संदर्भात कोणतंही आजपर्यंत नियोजन केलेलं नाही. आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या मार्फत ही लढाई लढण्याचं काम करत आहेत की शेतकरी हा आमच्या देशाचा कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे आणि सरकार तुमच्या आमच्या मतेवर सत्तेमध्ये जातं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर आमच्या विरोधात कायदे करतो. म्हणून हे तीन काळे कायदे आमच्या देशामध्ये रद्द झाले पाहिजे आणि शेतकरी बांधवाला सरकारने न्याय देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. म्हणून संपूर्ण देशामध्ये आम्ही या संदर्भातही आंदोलन करत आहोत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आमच्या देशातली जी लोकशाही आहे ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही असताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर आमच्या देशामध्ये निवडणुका घेतल्या जात आहेत. ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगामध्ये बंदी घातलेली आहे, जगाने ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला नाकारलेलं आहे, ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर आज आमच्या देशामध्ये निवडणुका घेतल्या जात आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी करून आज निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्याचा जर तुम्हाला पुरावा सांगायचा म्हटला तर इथला कष्टकरी रस्त्यावर आहे, इथला कामगार रस्त्यावर आहे, इथला मजूर रस्त्यावर आहे, इथला नोकरदार रस्त्यावर आहे, इथला शेतकरी रस्त्यावर आहे, इथले शिकलेले सवरलेले लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत आणि आंदोलन करत असताना केंद्रातले सरकार त्या लोकांच्या समस्याचं समाधान करत नाही. कारण की त्यांना असं माहिती आहे की आम्हाला आता लोकांच्या मताची गरज नाही, आमच्यासोबत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. वाचायचे असेल, लोकशाही वाचायची असेल तर हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्या देशामध्ये बंद झालं पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.